जो संघ हरणार त्या संघाला रिटर्न तिकीट या स्पर्धेतून काढावं लागेल, काशा गुंडावा लागेल आणि पुढील वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल जर विजेता व्हायचं असेल तर. असा हा एक महत्त्वपूर्ण सामना. तर इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. उपस्थित दक्ष फायटरचे संघमालक संदेश मोगे, आपण व्यासपीठावर यायचंय, आपलं गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाईल. आणि सन्माननीय कार्मिस आल्मेडा, जो आपल्या भारतामध्ये करोना व्हायरस आला होता त्या करोना व्हायरसमध्ये करोना योद्धा बनला सन्माननीय कार्मिस आल्मेडा, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्मिस आल्मेडा, आपलं पण सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व मुख्य व्यासपीठावरील मान्यवर, आपलं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच ही स्पर्धा जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये येत आहे, आजचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आणि उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षक, आपलं पण सहर्ष स्वागत. कारण कुठलीही स्पर्धा असो प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात आणि या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सिद्धेश्वर पूर्वी देवी चषक या स्पर्धेमध्ये, कारण तुम्ही ऊर्जा देणारं काम या खेळाडूंना करतात आणि आम्हा लोकांना, त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण वळू या मॅचकडे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय कितपत योग्य असेल ही आलेली वेळ ठरवणार. सिद्धेश्वर दाळकर ब. हॅलो निक हा गोलंदाज सज्ज होतोय. सलामीची बिंदीची जोडी सिद्धेश्वर तळवडा या टीम कडनं. जी जी सुशांत, पहिला चेंडू, निकचा चेंडू, उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, पंचांनी दोन्ही हात समांतर केले. आउटसाइड ऑफ स्टंप, थोडा बाहेर चेंडू, उजव्या इष्टीच्या बॅटरच्या शरीरापासून थोडा दूर आणि पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाजाच्या निकवर. पहिलं षटक अनिवार्य महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक, शक्तीप्रदर्शन षटक आपण पाहताय निक कडनं. पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. या बेबजे अष्टवता चेंडू, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. इथं मात्र प्रयत्न हा प्रयत्न राहून जाईल, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अंदाज नव्हता या चेंडूवरती, टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला, बाकीचा सोपस्कार पूर्ण केला इष्टरक्षक राधाकृष्ण पेंडेकरने. निर्धाव चेंडू हा मात्र गणला गेला. पुलर लेनचा चेंडू इनसाइड ऑफिश केला पटका, इथं मात्र पटका फसला. इथं मात्र प्रतीक टिचलकर चेंडू पर्यंत पोहोचतोय चेंडू आणि प्रतीकचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. जी जी हा माघारी परततोय. पहिली प्राइज विकेट, पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता भेटते ती निक नामक गोलंदाजाला. पहिला हादरा बसतोय तो एक या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करतोय सिद्धेश्वर तळवडे संघ. संघमालक बंटी वराडकर यांचा हा संघ आणि हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. नक्कीच महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, आणि या मॅचमध्ये तुम्हाला संघर्ष करावा नक्कीच लागेल, कष्ट करावे लागतील. कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि संघर्ष करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये संघर्ष हा अटळ आहे. संघर्ष तुम्हाला करावा नक्कीच लागेल, कारण क्रिकेटमध्ये ये खेल में ना किसी की दुआ चलती है, ना किसी डॉक्टर की दवा चलती है. तुम्हाला नक्कीच कष्ट करावे लागतील. पहिला हादरा बसला तो एक या धावसंख्येवर. निक हा गोलंदाज युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, उभरता हुआ खेळाडू आपण पाहताय निक नामक गोलंदाज. पहिला ब्रेक थ्रू त्याच्या स्पेलमध्ये. गणेश न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. ऑन स्ट्राईक, पुढील चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला गणेश नामक फलंदाज. यावेळी उजव्या शेच्या बाहेर येऊन शपल होऊन खेळलेला फटका, लॉफ्टेड फटका. इथं मात्र फटका बसलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षक तन्मय पडवळचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. आल्या पावली माघारी परततोय आयाराम गयाराम. दुसरी प्राइज विकेट, दुसरा हादरा बसतोय तो सिद्धेश्वर तळवडे या टीमला. चांगली सुरुवात एका बाजूने सिद्धेश्वर दाळकर ब टीम कडनं पाहायला भेटते, कारण पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण शक्तीप्रदर्शन षटक आतापर्यंत निर्णायक ठरतोय. कंजूशी करणारं तिकट मारा पाहायला भेटतोय निक या गोलंदाजाकडनं. दोन ब्रेक थ्रू. चौथ्या क्रमांकासाठी नक्कीच कार्य करावं लागेल, नक्कीच या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. रूपा या बॅटरला अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच आघाडीचे दोन फलंदाज माघारी परतले, थोडा दबाव असेल रूपावर. पुढील चेंडू निकचा.
याविहलक्या त्याने घेऊन काढलाय चेंडू, बॅटची कडा आउटसाईड आहे, चेंडूचा प्रवास झालाय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, आणि हे क्षेत्र घोषित क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्हाला फक्त एक धाव भेटेल, आणि या एका धावीने सिंगलने धावपळकर धावसंख्या 2 धावा धावपळकर. पहिले षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण, हे षटक आतापर्यंत एक निर्णायक षटक, कंजूशी करणारं, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्या घेण्यापासून थांबवून ठेवणारं षटक, जखडून ठेवणारं षटक. निक या गोलंदाजाकडनं आपण पाहतायत, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय, स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर क्षेत्ररक्षण बदलण्यात येतंय, थोडी धोकेदुखी असेल गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना. कालचा दिवस ज्याने गाजवला तो बॅटर सुशांत बुगडे आपण पाहताय, त्याच्या बॅटमधनं कालच्या दिवसामध्ये 2 षटकार आले होते, विनिंग फटके, आणि आपल्या टीमला जिंकून दिलं होतं, तोच कालचा हिरो सुशांत. यावेळी उजव्या रिष्टीवरचा चेंडू आपण पाहिला, थोडा ऑन साईडला अक्रॉस द लाईन फटका खेळलाय, चेंडूला दिशा दाखवली, चेंडूला वळवलंय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एकच धावी निर्बंध क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय, आणि या एका धावीने धावपळकर धावसंख्या 3 धावा धावपळकर. काही संयमी, काही संत आणि सावधशी सुरुवात कासवाच्या गतीने सुरुवात पाहायला भेटते ती सिद्धेश्वर तळवडे या टीमची. नक्कीच या मॅचमध्ये टॉप गिअरमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल येणारे चेंडूवरती. चित्त्याच्या चप्पाईने धावपलक वाढवावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघासमोर असेल तो संघ सिद्धेश्वर दाळकर ब संघ, एक मातब्बर संघ. तुम्हाला एक फायटिंग टोटल या टीमसमोर ठेवावं लागेल, सन्मानजनक धावपलक हे उभारावं लागेल जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. पुढील चेंडू, लास्ट बॉल टू गो, निक या बी हलक्या त्याने चेंडूला टॅप केलाय, बॅकफुट पंच पाहायला भेटतंय, रूपाच्या बॅटमधनं एक सिंगल, आणि एका धावीने धावपळकर धावसंख्या 4 धावा धावपळकर. पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण षटक समाप्त होते, आणि पहिल्या षटकानंतर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं प्रारंभी षटक हे निर्णायक ठरतं, 2 ब्रेक थ्रू या स्पेलमध्ये निककडनं आपण पाहतायत, 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतंय सिद्धेश्वर तळवडे संघ, आणि नक्कीच आतापर्यंत पहिलं षटक हे अप्रतिम षटक आपण पाहिलं. डीजे इथं सन्माननीय आदरणीय सुधीर गावडे यांच्याकडनं जे सेमीफायनलमध्ये संघ प्रवेश करणार त्या संघांसाठी आईस्क्रीम बॉक्स पुरवण्यात आलेला आहे. सन्माननीय सुधीर गावडे यांच्याकडनं जे सेमीफायनलमध्ये संघ प्रवेश करतील त्यांच्यासाठी आईस्क्रीम बॉक्स दिला जाईल. धन्यवाद सुधीर गावडे सर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं मँडेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय, आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले ते गोलंदाज निक, एक युवा खेळाडू, गुणवान खेळाडू. निकचं षटक हे निर्णायक ठरलं. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय, गोलंदाजीमध्ये बदल झालाय, परिवर्तन होतंय. सुरेश मांजरेकर उभादांडा एक्सप्रेस गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होतोय. आपण वळूया दुसऱ्या षटकाकडे, आणि दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय सुरेश मांजरेकर नामक गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आपल्या कोट्यातील आणि टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण दुसरं षटक. समोर असेल रूपा बुगडे हा बॅटर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पेस करण्यासाठी समोर असेल रूपा बुगडे, राईट हँड बॅट्समन त्याला साथ देतो, लेफ्ट हँड बॅट्समन सुशांत ही गोड जोडी मैदानात आपण पाहतायत. नक्कीच संघर्ष करावा लागेल, कारण पहिलं षटक हे निर्णायक ठरल्यानंतर या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल.
पहिला चेंडू खोलवर चेंडू बॅक टू द बॉलर चेंडूचा प्रवास आपल्या फॉलोअर थ्रू होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते सुरेशकडनं. पहिला चेंडू निर्धाव गणला गेला तो सुरेश मांजरेकरचा. उभदंड एक्सप्रेस सुरेश मांजरेकर पहिला चेंडू डॉट चेंडू आपण पाहतायत. धावपळकर धावसंख्या ही स्थिरावली. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतायत. उप उपांत्य फेरीचा सामना. षटकातील दुसरा चेंडू असेल. सुरेश मांजरेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट. पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा. इथं मात्र टॉपेज आहे. आबा नावार येतोय स्क्रीनवर. इथं मात्र आबा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज रूपाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 3 तिसरी प्राइज विकेट रूप रूपा हा माघारी परतते. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न झाला होता रूपाचा. ऑनसाईडला फटका फसला मिसटॅम्प केला आणि इथं मात्र एक लॉलीपॉप कॅच आपण पाहिला. आबा नवार कुठलीही चूक करत नाही. आपल्या गोतीमध्ये चेंडू सेफ हँडमध्ये घेतोय आणि 3 हादरा बसतोय तो 4 या धावसंख्येवर. डीजे पुढील चेंडू सुरेश मांजरेकर हा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. कोलवर चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. चेंडू बॅटची कडा. आउटसाइड आहे. चेंडूचा प्रवास झालाय फ्लाइंग स्लिप मध्ये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. एक धाव ही बहाल केली जाईल आणि या एका धावेने धावपळकवर धावसंख्या 5 धावपळकवर. थोडी संयमी सुरुवात, थोडी शांत सुरुवात, कासवाच्या गतीने सुरुवात आपण पाहतायत. सिद्धेश्वर तळवड ये संघाकडनं आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती नक्कीच या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. कष्ट करावे लागतील कारण येणारे चेंडू आणि या येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला काही मोठे फटके काउंटर अटॅक घ्यावा लागेल आणि टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सिद्धेश्वर दाळकर ब संघ हा एक मातब्बर संघ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. क्रॉस द लाईन क्रॉस बॅटने खेळलेला फटका इथं मात्र पाहायला भेटतोय. ऑन द राईसचा फटका. एकच धाव देऊन जाईल आणि या एका धावेने धावपळकवर धावसंख्या 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर सिद्धेश्वर तळवडे संघ. 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या बी सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडूने उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. एक्स्ट्रा बाउन्स पाहिला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं बॅटरकडे. अप्रतिम सुरेख लाईन्थ अँड लेंथ आपण पाहतायत. विकेट टू विकेट गोलंदाजी आपण पाहतायत. सुरेश मांजरेकर लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होईल. या भी सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. आकूट टप्प्याचा चेंडू. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं. अंदाज नव्हता. मधलेष्टेवरचा चेंडू. बाकीचा सुपरस्कार पूर्ण केले राधाकृष्ण पेंडणेकर याने. पुन्हा एकदा नक्कीच आपण मॅचकडे बोलूया थोड्या वेळात. तोपर्यंत जाऊया डीजे. थंड बॉटल 2.5 लिटरची सन्माननीय संकेत सावंत यांच्याकडून. जो सेमीफायनलमध्ये संघ प्रवेश करणार त्याला 2.5 लिटरची थंड बॉटल. सेमीफायनल आणि फायनलमध्ये जे संघ प्रवेश करणार त्यांच्यासाठी थंड बॉटल सन्माननीय संकेत सावंत यांच्याकडून 2.5 लिटरची देण्यात येईल. धन्यवाद साहेब. आणि आपण पुन्हा एकदा मॅच खेळूया. धावपळकवर धावसंख्या 7 धावा. महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक 7.
क्रिस्तियो रोनाल्डो जर्सी क्रमांक 7 सर्वांचे आवडते खेळाडू हे दोन फुटबॉल आणि क्रिकेट. यावेळी अप्रतिम चेंडू मिडल स्टिक वरचा चेंडू लेग बी फोरचा अपील सक्सेसफुल पंचांचे हात आकाशाकडे अजून एक प्राइज विकेट पहिली सफलता असेल प्रतीकसाठी आणि संघाचे चार गडी बाद होत आहेत सात या धावसंख्येवर चार गडी बाद होत आहेत. विचार केला तर महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी हा उपउपांत्य फेरीचा सामना. कुठला संघ या मॅचमध्ये संघर्ष करणार आतापर्यंत विचार केला तर चांगली सुरुवात आपण पाहताय सिद्धेश्वर दाळकर ब या टीमकडनं जो दक्ष फायटर उभादंडा संघ नक्कीच म्हणून ओळखला जातो. बरीच स्पर्धेमध्ये हा संघ बऱ्याच स्पर्धेमध्ये हल्लीच्या मौसमामध्ये उपविजेता संघ ठरलेला आहे. हल्लीच टेंडोली त्यानंतर दारुष्टा टाग इथे उपविजेता संघ नाही विजेता संघ ठरला विनर आणि हल्लीच सावंतवाडीमध्ये भंडारी चषकमध्ये सुद्धा विजेता संघ ठरलेला आहे तो दक्ष फायटर संघ. आज या मॅचमध्ये नक्कीच संघर्ष करतोय न्यू बॅटर अमित परब सहाव्या क्रमांकासाठी. आतापर्यंत 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात विचार केला तर गोलंदाजाचा अचूक टप्प्यांची मारा प्रतिस्पर्धी संघाला जकडून ठेवतोय मोठे पटके घेण्यापासून. हलक्या हाताने चेंडूला बॅकअप लाईनवरती हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोअर तुरती पाहायला भेटते प्रतीककडनं. आणि या एका धावेने सिंगलने धावपलकावर धावसंख्या 8 धावा 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा दिवस पण तुम्हाला इथं रंग बदलावा लागेल या मॅचमध्ये सिद्धेश्वर दाळकर सॉरी सिद्धेश्वर तडवे संघाला. षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक 3 प्रतीक सज्ज होईल. यावेळी उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू फलंदाजाच्या शरीरापासून थोडा दूर चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा चांदा टू बांदा वाशी टू काशी असा चेंडू. आणि अतिरिक्त बोनस धावेने धावपलके परावर्तित झाले 9 धावा या धावपलकावर. यावेळी सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू बॅटची कडा कॉट बी हँड बाकीचा सोपस्कार पूर्ण करतो एष्टी रक्षक राधाकृष्ण पेडणेकर. बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे राधाकृष्ण पेडणेकरला. बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि अनुभव हा विकत घेता येत नाही. अनुभव मिळवण्यासाठी खूप संघर्ष आणि कष्ट करावे लागते तुम्हाला लागतात या खेळामध्ये. एक प्राइज विकेट अजून एक पाचवा हादरा बसतोय 9 या धावसंख्येवर 5वा हादरा बसतोय. न्यू बॅटर नवदीप फलंदाज नंद किशोर किशोर हा फलंदाज. आतापर्यंत निक त्यानंतर सुरेश मांजरेकरचं त्यानंतर प्रतीकचं ही 3 षटकं आतापर्यंत निर्णायक ठरतायत आपल्या टीमसाठी. गोलंदाज संघर्ष करतायत प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जकडून ठेवतायत मोठे पटके घेण्यापासून. यापी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पुल केलाय पण पुलचा पटका हा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रवास करतोय. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव पण सहजासहजी पूर्ण केली. बऱ्याच वेळाने 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या 11 धावा या धावपलकावर 11 धावा धावपलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा सिद्धेश्वर दाळकर ब संघाचा. हा निर्णय मी म्हणेन योग्य ठरतोय आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ऑन साईडला बी झोनमध्ये खेळलाय फटका शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय निक चेंडूची परती होते तोपर्यंत एक सिंगल टेक द सिंगल आणि या सिंगलने धावपलके परावर्तित झालंय. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 धावा धावपलकावर. महत्वपूर्ण 3rd षटक हे समाप्त झालंय 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 12 धावा धावपलकावर. प्रथम फलंदाजी करतोय तो सिद्धेश्वर तळवडा संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 12 DJ. हॅलो धन्यवाद डी जे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 14 घेऊन आबा नवार गोलंदाज सज्ज होते. आबा नवार अष्टपैलू खेळाडू मंगलदीप भेंडमळा संघाकडे नक्कीच हा खेळतोय. आज आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळतोय संघर्ष करतोय नक्कीच तो आबा. यावेळी चांगला चेंडू फ्लायटेड चेंडू टप्पा पडल्यानंतर वळसा घेतला चेंडूने आणि हा चेंडू डॉट
थ्री क्वार्टर मैच मध्ये आबा नवार ने गोलंदाजी अप्रतिम केली होती, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती तोच आबा नवार। आता मात्र पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय षटकातील दुसरा चेंडू घेऊन। सिद्धेश्वर कोल्ड्रिंकचे मालक सन्माननीय अशोकजी वराडकर यांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। राउंड विकेटचा मारा यावेळी इनसाइड आउटचा ऑफिश केलाय पटका, इथं पटका पासलाय अभी सालगावकर येतोय स्क्रीनवर अभिच्या सेफ हँड मध्ये। अभी कुठलीही चूक करत नाही, इथं मात्र अभिचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ। विकेट क्रमांक तर आबा नवरला ही पहिली सफलता आबाच्या स्पेलमध्ये। संघाचे गडी बाद होत आहेत, सहा गडी बाद, धावपलकावर धावसंख्या 12 धावा। धावपलकावर प्रथम फलंदाजी करतोय सिद्धेश्वर तळोडे हा संघ, संघमालक बंटी वराडकर यांचा हा संघ। न्यू बॅटर मंदार आणि सिद्धेश्वर दाळकर ब संघाचे संघमालक बंट्या परब यांच्या मालकीचा हा संघ। या भी हलक्या त्यांनी खेळून काढलंय चेंडूला, पुश केलं एकच धावील। सर सर फोन करावा मला करतो ह्याला। धावपलकावर धावसंख्या 13 धावा। षटक क्रमांक 14 या इनिंगचं सांगता करणारं भैरवी घालणारं षटक आपण पाहताय, स्लॉग ओव्हर षटक। आतापर्यंत हे शेवटचं षटक निर्णायक ठरतंय आबा नवारचं। पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट समोर असेल बॅटर, पुढील चेंडू फेस करण्यासाठी अमित। या बी चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळसा घेतोय अप्रतिम चेंडू, गुड लाईन्थ अँड लेंथ आपण पाहतायत आबा नवारकडनं। नक्कीच स्विंग अँड मिस, नॅचरल स्विंग आहे, विकेट टेकर गोलंदाज, माइंडसेट गोलंदाज आपण पाहतायत आबा नवार। आतापर्यंत चांगलं षटक, हाई चेंडू डॉट, या चेंडूवरती उत्तर नव्हतं, चला हवा येऊ द्या पण भाऊ जरा धाव येऊ द्या, तुम्हाला नक्कीच मोठे फटके घ्यावे लागेल। आता उर्वरित काही चेंडूचा खेळ शेष, येणारे चेंडू असतील फक्त एक। धावपलकावर धावसंख्या 13 धावा। या बी अप्रतिम चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स पाहिला बॅकची कडा आणि एक धाव पूर्ण केले आणि हा शेवटचा चेंडू फक्त एक धाव देऊन जाईल। आबा नवारचं षटक निर्णायक ठरतोय, कंजूशी करणारं, निशब्द करणारं आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय। धावपलकावर धावसंख्या 14 धावा, 15 धावांचं टार्गेट, 15 धावांचं पाठलाग करावं लागेल या मॅचमध्ये सिद्धेश्वर दाळकर ब संघाला। 15 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय सिद्धेश्वर तळवडे या टीमने आणि 15 धावांचं पाठलाग कशाप्रकारे होतोय, 15 धावांचा बचाव केला जाईल का, 15 धावांचं संरक्षण केलं जाईल का सिद्धेश्वर तळवडा या टीमकडनं, हे पाहायचंय। आलेली वेळ ठरवणार की 15 धावांचं पाठलाग सहजासहजी करेल सिद्धेश्वर दाळकर ब संघ, ही आलेली वेळ ठरवणार, हे आम्ही ठरवू शकत नाही। जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत आम्ही भाकीत करणार नाही। तर वळू या दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे। थोड्या वेळात श्री माऊली कला क्रीडा सेवा मंडळ दळवीवाडी बांगडेवाडी नावेली इथं ओवराम क्रिकेट स्पर्धा 2024 एक गाव एक संघ दिनांक 5/6/7 रोजी एप्रिल 2024 प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये व आकर्षक चषक, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे 30,000 रुपये व आकर्षक चषक, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर, काही वैयक्तिक बक्षिसे, अशी एक मोठी मानाची अभिमानाची स्पर्धा आहे। स्थळ आहे वाकाडा स्टेडियम, आंब्याचे रान, आरोस रस्ता, नावेली, नावेली येथे दिनांक 5/6/7 रोजी क्रिकेट स्पर्धा आहे। श्री माऊली कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होते नावेली येथे। एक गाव एक संघ प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 30,000 व आकर्षक चषक। कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेत।
पसरी लगेच चला. सन्माननीय बाळू कांडोरकर यांचंही आगमन या स्पर्धेदरम्यान होताना आम्हाला दिसतंय. आम्ही विनंती करतोय कांडोरकर सर यांना, आपण यायचं आहे मान्यवरांच्या मान्यवर कक्षात स्थानपन्न व्हायचं आहे. मी विनंती करतोय श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ व तळवरे ग्रामस्थ यांच्यातर्फे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करावं. शब्द सुमनानी तर स्वागत झालं आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन बाळू कांडोरकर साहेब यांना विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच आमचे मित्र वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय यशवंत किनेकर यांचंही आगमन या स्पर्धेदरम्यान झालंय. आम्ही विनंती करतोय किनेकर सर यांना की आपणही मान्यवरांच्या मान्यवर कक्षात घेऊन स्थानपन्न व्हायचं आहे, आपलंही मनपूर्वक स्वागत. यानंतर सामना खेळवला जाईल तो आरवलीश्वर आरवली विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन संघादरम्यान. तरी विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना, आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. तसेच सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज, आपण मैदानावर लवकरात लवकर जायचं आहे, वेळेचं बंधन अनिवार्य आहे. तरी कृपया सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज आपण लवकरात लवकर सलामीसाठी या ठिकाणी मैदानावर जायचं आहे. चार षटकांचा सदरचा सामना प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 14 धावांवर या ठिकाणी रखडला डाव तो सिद्धेश्वर तळवड्या क्रिकेट संघाचा, व परिणामतः 15 धावांचं छोटेखानी लक्ष हे सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघासमोर निर्धारित चार षटकात. कमी धावसंख्येचे सामने हे निश्चितपणे रोमांचक अवस्थेत पोहोचतात याचा अनुभव याच मैदानावर या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण घेतलाय, त्यामुळे हाही सामना त्याला अपवाद ठरणार नाही याची दक्षता घेत जर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी झाली तर निश्चितपणे सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघासाठी ही उपलब्धता आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी जी योग्य तरण झाली सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाकडनं, खोलवर पसरलेली त्यांची फलंदाजांची फळी आणि एकंदरीत खोलवर पसरलेल्या फलंदाजीचा विचार केल्यास एक साधं सोपं समीकरण हे सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाला, आणि हे समीकरण सोडविण्यासाठी सलामीवीर म्हणून अभि साळगावकर व राकेश ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघासाठी मैदानावर. 24 चेंडू 15 धावांची आवश्यकता, पहिलं षटक मँडेटरी पॉवर प्लेचं षटक हे निश्चितपणे असेल. केवळ 2 खेळाडू 30 या रेषेच्या पलीकडे, सीमारक्षक म्हणून ठेवण्याची मुभा. स्ट्राईकला अभि साळगावकर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा अर्थातच या ठिकाणी राकेश, तर गोलंदाजी मार्कवर पाहायचा आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो बहुधा रूपा याची वर्णी लागते पहिलं षटक या डावातील फेकण्यासाठी. तसेच या ठिकाणी आणखी एक पारितोषिक येते, सेमीफायनलमध्ये जे संघ प्रवेश करतील त्या प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्माननीय सुधीर गावडे यांच्याकडनं आकर्षक अशा आईस्क्रीमचा बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला आहे. फुलटॉस चेंडू, कमजोर असा चेंडू, डावाचा श्री गणेशा करणारा चेंडू, आणि या चेंडूवर खरपूस समाचार घेत अभि साळगावकर एक जोरदार फटका टोलवतोय, चेंडूला चौकारात परावर्तित करतोय व धावांचा पाठलाग करण्यास माझा संघ सक्षम आहे. दिमाखातरित्या उपांत्य फेरी गाठण्याचं आपल्या संघाचं स्वप्न मी साकार करेन या इराद्यात अभि साळगावकर डावाची सुरुवात हा करतोय. 4 धावा पहिल्या चेंडूच्या सांगेत एकेस काहीसा वॉर्म पद्धतीचा चेंडू व चौकारासाठी या ठिकाणी परावर्तित हा केला जातोय. पहिल्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चौकारानंतर सुरेख असं कमबॅक हे गोलंदाज रूपा याचं मैदानावर आपण पाहतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्णत्वास नेले जात आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय, 2 चेंडूंचा खेळ समाप्त, विजयी 15 धावांचा पाठलाग करणार 4 धावा धावफलकावर. याही वेळी सुरेख असा चेंडू, साफ त्रिफळाचित फलंदाज होतोय तो अर्थातच अभि साळगावकर, व पहिला हादरा सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाला या ठिकाणी बसतोय.
असणं ज्यांच्या आवाजाची प्रतीक्षा आमचे परम मित्र कणकवली कासारडे इथनं खास या स्पर्धेसाठी आलेले सन्माननीय अमोल जमदारे यांचं या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आज क्रिकेट रसिकांची सकाळपासून तौबा गर्दी. या मैदानावरनं एक सुरेख असे समालोचक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती दर्शवतायत. मंडळातर्फे गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. आम्ही विनंती करतोय आपण यावं बसावं, काही क्षणानंतर त्यांचा आवाज हा आपल्यापर्यंत पोहोचेल. मैदानावर जाऊया. 15 धावांचं छोटेखानी उद्दिष्ट, 15 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतरचा चेंडू निर्धाव व तिसऱ्या चेंडूवर प्लेड ऑन होतोय तो फलंदाज अर्थातच अभि साळगावकर. साफ त्रिफळाची धुवून मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी तन्मय परवळ हा डावकुर हाताचा शैलदार फलंदाज याची वर्णी ही लागते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपा, फुल टॉस पद्धतीचा चेंडू ढिल्या हाताने खेळला जातोय. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षण रचनेमध्ये, एक धाव फलंदाज पूर्ण करताय. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कवच सीमारेषेच्या जवळ, जवळपास चौकारात परावर्तित होणारा चेंडू सीमारेषेच्या अलगत अडविला जातो, त्यामुळे ढिल्या क्षेत्ररक्षणाचं रूपांतर हे तिहेरी धावात होत तन्मय परवळ 3 धावांनी स्वतःचं खातं हे खोलतोय. एकंदर 10 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 7 धावा 15 धावांचा पाठलाग करताना ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, ढिल्या हाताने खेळला होता व शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक याचं थोडंसं हलगर्जी दर्शवणारं क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरते. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा खर्च करण्यासाठी 7 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाज रूपा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, मात्र हा फटका सरळ विसावतोय लॉंग ऑन क्षेत्रात तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. सफलता रुपयाच्या खाती 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. यानंतर सामना खेळवला जाईल तो म्हणजे आरवलीश्वर आरवली विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे या 2 संघादरम्यान. तरी विनंती करतोय दोन्ही संघांच्या संघनायकांना आपण यावं व नाणेफेकीचा कौल आजमावावा. आरवलीश्वर आरवली विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे या 2 संघादरम्यान या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण उपउपांत्य फेरीचा सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना या मैदानावर खेळवला जाईल. आमचे मित्र अमोल जमदारे यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते सदरच्या सामन्याची नाणेफेक ही होईल. सन्माननीय नीळकंठ नागरे यांचंही आगमन या स्पर्धेदरम्यान होताना आम्ही अनुभवतोय. आम्ही विनंती करतोय नागरे साहेब यांना आपण यावं व मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हावं. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर रुपा भेदक गोलंदाजी करतोय. 2 हादरे प्रतिस्पर्धी संघाला देतोय. आपल्या पहिल्या वहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी रुपा राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने सज्ज होतोय व निश्चितपणे त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी राधाकृष्ण पेडणेकर हा फलंदाज स्ट्राईकला. डाव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जाणारा चेंडू, दोन्ही हा समांतर होत आहेत. अनुभवी पंच संदीप पेंडणेकर यांचे वाईडचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 8 धावांवर. यानंतर सामना होईल आरवलीश्वर आरवली वर्सेस राजाराम वॉरियर्स या 2 संघादरम्यान. सदर सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकतोय तो आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ. 8 धावा धावफलकावर लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा, चेंडूला योग्य सन्मान देणारा असा फटका राधाकृष्ण याच्या माध्यमातून निघतोय. ज्या एकेर धावेने राधाकृष्ण स्वतःचं खातं खोलतोय, ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, विजयी उद्दिष्ट 15 धावांचं. 15 धावांचा पाठला करणार पहिल्या षटकामध्ये निघतायत त्या तब्बल 9 धावा. आता विजयापासनं अवघ्या 6 धावांपासनं दूर तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणारा सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघ. अनेक महनीय, अतिमहनीय व्यक्तींची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि त्याच व्यक्तींच्या मांदियाळीत आमचे परम मित्र सन्माननीय प्रमोद गावडे यांचंही आगमन मान्यवरांच्या मान्यवर कक्षात होताना दिसतंय. शब्द सुमनाने आमचे परम मित्र सन्माननीय श्री प्रमोद गावडे यांचं स्वागत हे आम्ही करतोय व श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळात व तळवणे ग्रामस्थ यांच्यातर्फे या ठिकाणी गुलाब पुष्प देऊनही सन्माननीय प्रमोद गावडे यांचं स्वागत हे केलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 9 धावा धावफलकावर. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर याची वर्णी लागते व समोर आहे फलंदाज तो राधाकृष्ण पेडणेकर स्ट्राईकला. अवघ्या 6 धावांची औपचारिकता व तब्बल 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू सरळ खेळला जातोय, तो डीप लॉन्ग ऑनच्या दिशेने, एक धाव तो फलंदाज पूर्ण करतील. डीप लॉन्ग ऑनचा क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळीतनं चेंडूवर पोहोचतोय, चेंडूवरून चेंडूची फेक करतोय. एकेर धावीवर राधाकृष्णला समाधान मानावं लागतंय. ज्या एकेर धावीने राधाकृष्ण पोहोचते तो दोन धावांवर, सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यात परावर्तित होते, ती म्हणजे 10 धावा 2 कड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 धावांची औपचारिकता विजयासाठी व येऊ घातलेले 17 चेंडू हे शेष. छोट्या चणीचा तन्मय परवळ क्षेत्ररक्षक रोरचना पाहतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. सागर्याची गोलंदाजी विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत फटका जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत कव्हर पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, तन्मयच्या खाती एकेरी धावेची नोंद होते. ज्या एकेरी धावेने 11 धावा धावफलकावर 2 कड्यांच्या मोबदल्यात, 2 गडीबाद 11 धावा. सागर कसोशीचे प्रयत्न करतोय तो फलंदाजना रोखण्यासाठी मैदानावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी सुरेखरित्या हाताळला जातोय, चेंडूचा प्रवास घडला जातोय तो कव्हर पॉईंट क्षेत्रात. पॉईंटवर क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळीतीने येतोय, चेंडू अडवतोय व राधाकृष्ण पेंडणेकर दरम्यानच्या कालावधीत तन्मयच्या साथीने एकेरी धाव ही सहजगत्या पूर्ण करतोय. 12 धावा 2 कड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 3 धावांची ही औपचारिकता. सामना काहीसा एकतर्फी मैदानावर हा सुरू असलेला या दोन संघादरम्यान पुढे सरसावला होता. पददलितेच्या जोरावर एका मोठ्या फटक्याने विजय तन्मयला साजरा करायचा होता, मात्र यावेळी तन्मय चेंडूची गती पाहतोय, न्याहाळतोय चेंडूला, त्यानंतर मोठ्या फटक्याचा बेत हा एकेरी धावेवर परावर्तित करतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय, धावसंख्या स्थिरावली जाते ती 13 धावांवर. 13 धावा 2 कड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 2 धावांची विजयासाठी आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज होतोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका राधाकृष्णकडनं पाहायला मिळतोय. विजयी धावेचे सोपस्कार पूर्ण होतील का या प्रश्नचिन्हाला या ठिकाणी पूर्ण विराम दिला जातोय. एकेरी धावीवर राधाकृष्णला समाधान मानावं लागतंय. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत सुटते. निर्विवाद विजयासाठी एकेरी धावीची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर हा सज्ज समोर आहे तन्मय परवळ साईकला. डाव्या एसटीवरचा चेंडू मनगटी फटक्यानं वळवला जातोय व या एकेरी धावेने उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघ आपली निश्चिती करतोय व या स्पर्धेतनं सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघ जो बंटी वराडकर यांच्या मालकीचा या संघाला पराभूत होऊन परतीचा रस्ता हा घ्यावा लागतोय. मात्र एक सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी केली ती अर्थातच सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाने, जे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं. आकर्षक अशा आईस्क्रीमचा बॉक्स या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघ. सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघाचा कर्णधार आपलं सांघिक पारितोषिक या ठिकाणी आईस्क्रीमच्या स्वरूपात